बंगळी हो लाईन लाईट आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ इथंच आहे बरं का. तर आत्ता लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि ही घंटी दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक सोहळा म्हणजे पंढरीची वारी. गेली 700-800 वर्ष या वारीचा हा अमोघ प्रवाह अविरतपणे वाहतो आहे. चैतन्य, ऊर्जा, उत्साह, आनंद आणि भक्ती यांचा महासमन्वय म्हणजे ही वारी. वारीला कोणी आनंद यात्रा म्हणून संबोधतं तर कोणी पारमार्थिक सहप्रवास असं म्हणतं, तर कोणी याला सामुदायिक तीर्थाटन असंही म्हणतं. पण खऱ्या अर्थानं वस्तुनिष्ठ विचार केला तर वारी म्हणजे महाराष्ट्रीयांच्या मनाच्या मशागतीसाठी होणारं एक महासंमेलन आहे. आधुनिक परिभाषेत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रीयन समाजाचं चल स्वरूपातलं हे एक गेट टुगेदर आहे. आणि जेव्हा हे वारकरी पंढरीमध्ये पोहोचतात, पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेतात आणि त्याच्या चरणी लीन होतात, नतमस्तक होतात, तेव्हा तो आनंद अवर्णनीय असतो. विठुनामाच्या गजरामध्ये हे पंढरपूर न्हाऊन निघतं. प्रत्येक भक्त आपल्या भक्तीनी, आपल्या प्रेमानी या विठ्ठलाला नाहू घालत असतो आणि अवघं हे पंढरपूर विठुनामाच्या गजरानी ते जाळून उठतं. या गीतातून हा आनंद घेऊया. यानंतर गिरीशजी जोशी यांच्या स्वरामध्ये. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. इडा पिडा तळुनी जाती, इडा पिडा तळुनी जाती, इडा पिडा तळुनी जाती, इडा पिडा तळुनी आ आ, आ, आ
पिडा तळी जाती, इडा पिडा तळी जाती, इडा पिडा तळी जाती, देहाला याला भे मुक्ती, देहाला याला भे मुक्ती, देहाला याला भे नाम रंगी रंगले हो नाम गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गज चालला नामाचा गज पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. पंढरपुरात जे काही दृश्य असेल, पंढरपुरातल्या लोकांची जी काही अवस्था असेल, मला वाटतं तसाच भाव, तोच सगळा प्रसंग आज पंडित गिरीश जोशी आणि त्यांच्या सगळ्या शिष्यांनी इथे उभा केलेला आहे.